ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सदलगा नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीत 18 पैकी 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे. एका प्रभागात तिरंगे तर 3 प्रभागामध्ये दुरंगी लढत. सदलगा नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 18 इच्छुक उमेदवारांपैकी 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने एका प्रभागात तिरंगे तर 3 प्रभागामध्ये दुरंगी लढत होणार आहे. छाननीमध्ये एकही नाव कमी झाले नव्हते. आज उमेदवारांना चिन्ह देखील वाटप करण्यात आले. प्रभाग क्रमांक 5 मधून अमीर अबुबकर मुजावर अपक्ष, भरत मारुती हनबर अपक्ष व मिरजकर प्रदीप मार्तंड अपक्ष यांनी माघार घेतल्याने आताउल्ला अबुबकर मुजावर काँग्रेस व मोहसिन इकबाल सनदी अपक्ष यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये माजी नगराध्यक्ष बसवराज अण्णासाहेब गुंडकल्ले काँग्रेस व महांतेश बाळासाहेब देसाई अपक्ष यांच्यात लढत होणार असून या प्रभागातून माजी नगराध्यक्ष पाटील अभिजित दादासाहेब, सुकुमार आदाप्पा गिजुने अपक्ष व महावीर अण्णासाहेब उदगावे अपक्ष यांनी माघार घेतली. प्रभाग क्रमांक 15 मधून हसीना रफिक सनदी अपक्ष यांनी माघार घेतल्याने रिहाना अली सनदी काँग्रेस व मुजावर करिश्मा अमित भाजप यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे. तर प्रभाग क्रमांक 16 साठी शकुंतला जिन्नाप्पा कुंभार काँग्रेस व रशिया अल्थाप जमादार भाजप यांच्यात लढत होणार असून शराबी मक्तुम मुल्ला अपक्ष व श्रुती उमेश कुंभार अपक्ष यांनी अर्ज माघार घेतले. याप्रमाणे उमेदवार रिंगणात असून 27 डिसेंबर रोजी मतदान आहे. 30 डिसेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी सुभाष बजंत्री आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी सुरेश पुजारी यांनी दिली. महानकर न्यूज साठी तात्या साहेब कदम, सदलगा.